काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सकाळी दोघली नीतीचा वापर करणाऱ्या अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांच्यावर टीका करीत त्यांचे सिनेमे व शूटिंग महाराष्ट्रात चालू न देण्याचा इशारा देत ते बंद पाडण्याची ताकीद दिली होती. नाना पटोले यांच्या वक्तृत्वावरून टीकेची झोड ओढत असताना एखाद्या व्यक्तीला विरोध करण्याचे सक्ती नाना करीत असल्याचे आरोप होत होते. त्यावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देत भाजप हे सेलिब्रिटींचा नेहमीच वापर करत असल्याचा आरोप केला असून मनमोहन सिंग सरकार कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव जास्त असताना सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले नाही, मात्र मोदी सरकारच्या काळामध्ये कमी असताना सुद्धा मोदी सरकार जनसामान्यांचे खिसे कापण्याचे काम करीत आहे असे म्हटले. त्यावेळी अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांनी मनमोहन सिंग सरकारवर टीका करत थट्टा केली होती. मात्र ते अभिनेते आज का गप्प आहेत? सेलिब्रिटी हे कुठल्या पक्षाचे नसून जनसामान्यांचे असतात. त्यांच्या वक्तव्याचा जनमानसावर प्रभाव पडत असतो, मात्र ते आज वास्तविकता मांडत असतानाही दिसत नाही. अशा डुप्लिकेट व डबल स्टँडर्ड अभिनेत्यांना धडा शिकवणे हा लोकशाहीचा सगळ्यात चांगला मार्ग आहे हे माझे मत नसून काँग्रेस पक्षाचे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून हे वाक्य त्यांनी दिल्ली शेतकरी आंदोलनात समर्थनात भंडारा येथे काढलेल्या ट्रॅक्टर व पदयात्रेदरम्यान बोलले होते. यावेळी 200 आसपास ट्रॅक्टर व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रश्नासाठी आक्रमक राहिलेलं आज केंद्र सरकार ज्या पद्धतीनं देशाला विकायला काढलेला आहे, हा जो फास्ट ट्रॅकचा जो नवीन नियम आणलेला आहे त्याच्यामध्ये जनतेच्या खिसे लुटण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे. लोकांचे खिसे कापण्यासाठी भाजपचं मोदीचं सरकार देशामध्ये आणलं गेलं नाही. देशहितासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडल्या होत्या त्या भूमिकेला बदलून देश विकायला ते निघालेत, देशाचं लोकतंत्र संपायला निघालेत आणि म्हणून नाना आक्रमक राहील नव्हे तर काँग्रेस आक्रमक राहील ही भूमिका या ठिकाणी. आरोप होणं आणि त्याला वस्तुस्थितीमध्ये येणं या दोन गोष्टी आहेत. आरोप करायचे असतील तर आपण पाहिलं तर सुशांत कुमारच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं 3 महिने लॉकडाऊनमध्ये पूर्ण देशाची जनता घरात होती त्या काळामध्ये सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण बाहेर आलं, त्याची आत्महत्या नाही हत्या आहे या पद्धतीचं टीव्हीवर 3 महिने दाखवण्यात आलं. लोकांनी 3 महिने पाहिले, लाईटचं बिल तर भरलंच, पण त्या प्रकरणाला सीबीआयच्या चौकशीमध्ये नेलं आणि सीबीआयच्या चौकशीमध्ये नेल्यानंतर त्याचा अहवाल ज्यावाला यायला पाहिजेत तो अहवाल का आला नाही. त्याचा अहवाल न येण्याची कारणं अशी आहेत की त्याच्यामध्ये भाजप आणि भाजपच्या मोठ्या परिवारातले काही लोक गुंतलेले आहेत आणि म्हणून तो सुशांत सिंग राजपूताचा अहवाल ते येऊ देत नाही. जी वस्तुस्थिती आहे ते मांडली पाहिजे. आज जे काही आघाडीच्या मंत्र्यांवर जे काही आरोप आहेत त्या आरोपाला जेव्हा वस्तुस्थिती पुढे येईल त्यावेळेस काँग्रेस आपली भूमिका मांडेल. पण आज जे जनतेचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे. केंद्रातलं मोदीचं सरकार जे देश विकायला काढलेलं आहे त्याला कदापिही काँग्रेस हे मान्य करणार नाही. देशाची सुरक्षा करणं हे काँग्रेसचं कर्तव्य आहे आणि भाजप जे करत आहे त्याला आम्ही कधी करू देणार नाही ही भूमिका काँग्रेसची राहणार. केंद्रातलं नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार या निर्लज्जपणानं वागताय. गेल्या 2.5 महिन्यापासून कडक थंडीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला. 3 काळे कायदे हे केंद्र सरकारने आपल्या मित्रांसाठी तयार केले. त्या कायद्याच्या विरोधात शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करताय आणि ते तिन्ही काळे कायदे बदलले पाहिजेत यासाठी त्यांच्या समर्थनात आज भंडारा या ठिकाणी पदयात्रा आणि त्या तिन्ही कायद्याला तातडीनं केंद्र सरकारने नरेंद्र मोदीच्या सरकारने भाजप सरकारने बदलली पाहिजेत ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज भंडाऱ्यामध्ये आंदोलन करतोय. त्याच्यामध्ये पदयात्रा सुद्धा आम्ही करतोय. डिझेल आणि पेट्रोलच्या मोठ्या प्रमाणात दरवाढ, गॅसची दरवाढ, त्याच्यामुळे सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आम्ही कालही सांगितलं की ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस अमिताभ बच्चन असतील, अक्षय कुमार असेल, हे ट्यूट्यू करायचे म्हणजे ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर टीका करायचे. आज का ते चूप आहे? महाराष्ट्रामध्ये अमिताभ बच्चनचा पिक्चर किंवा शूटिंग, अक्षय कुमारचा पिक्चर असेल किंवा शूटिंग, हे महाराष्ट्रामध्ये आता आम्ही चालू देणार नाही. या केंद्र सरकारच्या
देशविरोधी धोरणाच्या विरोधात त्यांनी सुद्धा ज्याप्रमाणे लोकशाहीच्या मार्गाने मनमोहन सिंगांच्या सरकारच्या वेळेस ते ट्यूट्यू करत होते, ट्वीट करत होते, आजही जे अत्याचार अन्याय मोदीचं सरकार करते आहे त्याच्या विरोधातही त्यांनी आपली भूमिका मांडावी, नाही मांडली तर आम्ही सांगितलेला तो पवित्रा महाराष्ट्रामध्ये त्यांचे सिनेमे, त्यांचे शूटिंग आम्ही बंद पाडू अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत।